सविस्तर बातमी पुण्यातली आहे. पुण्यातल्या दत्तवाडीत रात्री 11 दरम्यान 15 गाड्या फोडण्यात आल्यात. आंबिलोडा परिसरात रात्री 11 सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या गुंडांनी या गाड्या फोडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतलंय. या गाड्या फोडण्यामध्ये पोलिसांनी राहुल कांबळे, नरेश दिवटे, रोहन कदम, ओम वाघमारे या 4 संशयितांची नावं न्यूज 18 लोकमतला कळवली आहेत. पण दहशत माजवण्याच्या उद्देशातूनच हा सगळा प्रकार केला गेल्याचा प्राथमिक चौकशीत आढळलेला आहे. यापूर्वी सुद्धा दत्तवाडीत असे अनेक प्रकार घडले आहेत. वाडा परिसरात रात्री अज्ञात गुंडांनी ह्या अशा गाड्या फोडलेल्या, ही रिक्षा फोडली, नंतर ती समोरची जी गाडी दिसती ती फोडलेली, असे पूर्ण याच गल्लीतून पूर्णपणे अशा सरळ लाईनीत या गुंडांनी अशीच रात्री दहशत माजवली आणि किमान 15 ते 20 गाड्या फोडलेल्या आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली या दहशतीचा उद्देश हाच आहे की या परिसरात आपली दहशत निर्माण करणे. बहुतेक इथली स्थानिक गुंडच असतील ती. त्यामुळं अजून पोलिसांनी याची तक्रार दाखल केली, पण अजून कोणाला तरी कोणाला अटक केल्याचं अजून तरी ऐकवत नाही. पण ज्यांची रिक्षा फोडली ते रिक्षाचे मालक सध्या आपल्यासोबत आहेत. मला सांगा, रात्री किती वाजता झाले आणि तुम्हाला कसं कळलं? रात्री 11 साडे 11 वाजता झाले. मी कोणी फोडली, तुम्हाला आवाज आला काय? नाही नाही, मला बंदचा फोन आला की गाडी फोडली. कोणी कोण होते काय कळलं? नाही ना कळलं. पोलीस कंप्लेंट केली तुम्ही? नाही अजून केले नाही, ते आले होते रात्री. तुमचं कोणावर संशय? नाही नाही, आपला काही आपला विषयच नाही ना कुणाच्या. बघितलं आपण इथल्या लोकांमध्ये किती दहशत आहे गुंडांची, ते नावही कुणाचं घ्यायला तयार नाहीत. या दत्तवाडी परिसरात थोडी झोपडपट्टी जास्त असल्यामुळे त्यामुळे या परिसरात नेहमीच असे प्रकार घडतात. खरं तर हे गाड्या फोडणं, गाळ्यात जाडणं, हे सगळे प्रकार यापूर्वी नाशिकमध्ये चालायचे, पण हाच ट्रेंड आता पुण्यामध्येही आला आहे. बेसिकली हे दत्तवाडी, धनकवडी या परिसरात वारंवार अशा घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी हेल्मेटची सक्ती करत बसण्यापेक्षा अशा दत्तवाडीतल्या गुंडगिरीवर जर चाप आणला तर निश्चितच पुणेकरांना आनंद वाटेल. पुढल्या बातमीकडे. मनोरा आमदार निवासाच्या कामाचं आज भूमिपूजन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे, अशोक खाडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी 2 जुलैला भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता, पण त्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसानं हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. जुना आमदार निवास धोकादायक असल्यानं आता नवी इमारत बांधण्यात येणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध जुना बाजार बंद करण्यास व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला. इथल्या व्यापाऱ्यांनी पोलिसांविरोधात आंदोलन सुरू केलंय. दर बुधवारी आणि दर रविवारी रस्त्यावर हा जुना बाजार भरतो. वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर हा बाजार बंद करण्यास पोलिसांचं म्हणणं आहे. आणि नंतर या ठिकाणी 50 वर्षाच्या वर झालेलं आहे, या ठिकाणी बाजार भरतोय. बाजार भरत असताना अडचणीला आम्ही समारोह जातोय, आणि जात असताना महानगरपालिका आम्हाला मदत करते, कधी नाही करते, आणि हे चालत होतं. पण आता नवीनच अचानकपणे पोलीस प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी बसू न देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही बसलोय. पाण्यात पडल्यानंतर जीव वाचवणं काही सोपं नसतं, आणि एखादी व्यक्ती समुद्रात पडली तर समुद्र खवळलेला असेल तर नेमकं काय होईल, असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय. पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट. खवळलेल्या समुद्रात आणि उसळलेल्या लाटांमध्ये दोर बांधलेले ट्यूब फेकले जात आहेत. दूरवरून एक व्यक्ती त्या ट्यूबच्या दिशेनं वाहत येताना दिसतेय. त्या व्यक्तीचं डोकं दृष्टीस पडतंय. ती व्यक्ती ट्यूबच्या दिशेनं येत असली तरी उसळणाऱ्या लाटांचा धोका मात्र कायम आहे. वाहत येणारी व्यक्ती ट्यूबच्या जवळ पोहोचल्यानं जहाजावरील खलाशी उत्साहित झाले. त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो हे लक्षात आल्यानं सगळेच आनंदित होऊन त्याला प्रोत्साहित करतायत. अखेर त्यानं ट्यूबला पकडलं आणि जहाजावर एकच जल्लोष झाला. वेळीच मदत मिळाल्यानं त्याचा जीव वाचला. क्रेनच्या मदतीनं त्याला वर घेण्यात आलं. जहाजावर येताच त्याला हळूहळू उतरवण्यात आलं. तू बंगाली आहेस का अशी विचारणा करण्यात आली.
समुद्रात जीव धोक्यात आलेल्या व्यक्तीवर उपचार करण्यात आले तसेच त्याची सुश्रुषा करण्यात आल्याने त्याच्या जीवाला निर्माण झालेला धोका टळला. बंगालमधला हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.